वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई। गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल। अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये। ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या। ₹75 सेमी इटालियन, तसेच ₹6,000 साडी ₹3,000, 3,000 ची 1500 आणि 1500 ची 750 रुपयात। कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत। आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत। गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा। फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला 10 जुलै पासून। गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर। आणि आता गुरुदत्त साडी सेंटर ची खास ऑफर, रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त 1 रुपयात आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त 35 रुपयात। श्रावण सरी बरोबर बरसणार ऑफरची मान्सून मस्ती। बालाजी कलेक्शनच्या अनोख्या ऑफर ज्याची किंमत आहे सस्ती, बाय टू गेट वन फ्री। घेऊन जा 101 ब्रँडेड कपडे घरी। बालाजी कलेक्शनचा ग्राहकांसाठी खास मान्सून सेल, ज्यात आहे ऑफरची रेल सेल। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या ब्रँड सह 50 पेक्षा जास्त ब्रँड्सच्या अनेक व्हरायटीज, सूट, ब्लेझर, थ्री पीस, शेरवानी, इंडो वेस्टर्न आणि बरच काही मिळणार। पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय दालनात तुमच्या स्टाइल स्टेटमेंट आणि पर्सनालिटीला शोभणार सारे काही इथे, तेही आमच्या मेगा ऑफर बरोबर। मग वाट कशाची पाहताय? पावसाच्या श्रावण सरी बरोबर मनसोक्त आस्वाद घ्या आमच्या मेगा मान्सून सेल मध्ये। बालाजी कलेक्शन, 8वी गली, राजारामपुरी, कोल्हापूर। फोन 02312353546 आणि 17। सो डोंट वरी, जस्ट हरी, कंडिशन्स अप्लाय। नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात कागल तालुक्यातील जवान शहीद। टोलविरोधी कृती समितीनं कागदपत्रांचे पुरावे सादर करूनही आयआरबी हॉटेलचं बांधकाम थांबवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली। राज्य उत्पादन शुल्क विभागाची तपासणी मोहीम जारी, परराज्यातून येणारं 1.5 लाखाचं विदेशी मद्य जप्त। आणि कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या एकात्मिक झोपडपट्टी विकास योजनेतील घरकुलांना लागली गळती, लाभार्थी भीतीच्या छायेत। सविस्तर वृत्तासह भेटूया थोड्याच वेळात। ओके, टॉस। यस, टॉस। इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय? उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं? तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या बीमॅटलाच ऍडमिशन घ्यायचं। धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट, इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाइड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, well equipped laboratory, industrial grade workshop, loan facility assistance, to and fro bus service,
इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर, उज्ज्वल भविष्याची पहाट, धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस भीमान, NH4 विकासवाड़ी कागल, कॉन्टैक्ट 02325243977। तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय। नेकलेस मी घेत नाही। नेकलेस मी घेते सांगा मी येते। जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कुंदन, घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान, सुबकता आणि सौंदर्य। अभय नारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। आयआरबी कंपनीला टेंबलाईवाडी इथं दिलेली जागा बिगरशेती केल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता, मात्र नगररचना सहाय्यक संचालकांनी हॉटेल बांधकामाचा लेआउट तयार करताना या परिसरात अस्तित्वात असलेला ओढाच कागदपत्रातून गायब केलाय। याबाबतचे पुरावे आज टोलविरोधी कृती समितीनं जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले। बिगरशेती परवाना देताना जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या अटी आणि शर्तींचं उल्लंघन आर्यन हॉस्पिटॅलिटीनं केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत या बांधकामाला स्थगिती द्यावी अशी मागणी समितीनं केली, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावली आणि कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घेतला जाईल असं सांगितल्यानं कृती समितीला हात हलवत परत यावं लागलं। महापालिकेनं आयआरबी कंपनीला टेंबलाईवाडी इथल्या जागेत हॉटेल बांधकामाला परवानगी दिली। या कंपनीनं इथला नाला वळवून बांधकाम केल्यामुळं काही दिवसांपूर्वी एका लहान मुलाचा जीव धोक्यात आला होता। या घटनेनंतर कृती समितीनं या ठिकाणी असलेला नाला गायब केल्याचे पुरावे गोळा करून या बांधकामाला स्थगिती द्यावी या मागणीसाठी आंदोलन हाती घेतलं आहे। कृती समितीनं बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी राजाराम माने यांची आज भेट घेतली। आयआरबीला दिलेल्या 30,000 चौरस मीटर जागेत खोटी कागदपत्रं करून बांधकाम सुरू आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी बिगरशेती परवाना देताना घालून दिलेल्या अटी महापालिकेनं डावलल्या आहेत असं दिलीप देसाई यांनी सांगितलं। भूमी अधीक्षक कार्यालयाकडून जागेचं रेखांकन करून घेणं गरजेचं होतं, पण ते अद्यापही झालेलं नाहीये। असं असतानाही नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक मारुती राठोड यांनी अंतिम लेआउट मंजूर केला। 1902 सालच्या नकाशात असलेला नाला लेआउटमधून गायब केलाय असं देसाई यांनी सांगितलं। यासंबंधी अधिक खुलासा करताना ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे यांनी कृती समितीनं या जागेसंबंधी असलेले पुरावे, मूळ नकाशा आणि नाला गायब केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं। अटी आणि शर्थींचा भंग झाल्यानं बांधकामाला स्थगिती द्यावी आणि संबंधितांवर फौजदारी दाखल करावी अशी मागणी अडगुळे यांनी केली। 44/3 कायद्यानुसार बिगरशेती परवाना देण्यापूर्वी संपूर्ण चौकशी करणं गरजेचं होतं, ती झालेली नाही असं बाबा इंदुलकर यांनी सांगितलं। बिगरशेती परवाना देताना त्यात घातलेल्या अटींचं जर पालन झालं नाही तर परवाना रद्द समजला जाईल असा स्पष्ट उल्लेख आहे। त्यानुसार अटी आणि शर्थींचा भंग झाल्याचं सिद्ध झाल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी या बांधकामाला तातडीनं स्थगिती द्यावी अशी मागणी केली, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावत कायदेशीर बाबी तपासून 15 दिवसात चौकशी करून यावर निर्णय घेतला जाईल असं सांगितलंय। आयआरबीचा जो प्लॉट हॉटेल डेव्हलपमेंटचा चालू आहे त्यामध्ये की त्या जागेतून एक नाला जातोय असं निवेदन आहे, त्याची वस्तुस्थिती आम्ही TILR महापालिका आणि आमच्या खात्यामार्फत करणार आहोत। तर तो खरोखर नाला असेल तर तो नाला इंटॅक्ट राहणं गरजेचं आहे, किंवा त्या जागेतलं जे पाणी आहे ते पाणी सुरक्षितरित्या बाहेर निघणं आवश्यक आहे। दुसरं असं की काही लोकांची अशी तक्रार आहे की तिथं काही नागरिकांना त्यांच्या जीवितास वित्तास या पाण्यामुळे धोका होतो आहे किंवा नाल्यामुळं आहे, तर प्रांत अफसरांना आम्ही त्याप्रमाणे एक आदेश देणार आहोत की खरोखर असं वस्तुस्थिती असेल तर योग्य ती कारवाई करा संबंधितांविरुद्ध। असं जरी असलं तरी न्यायाच्या दृष्टिकोनातून दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेऊनच निर्णय देणं हे योग्य आहे।
कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी बांधकाम चुकीचं असल्यानं ते पाडण्यात यावं अशी मागणी केली, तर ॲडव्होकेट गोविंदराव पानसरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी लोकभावनेचा आदर करून निर्णय घ्यावा असं सांगितलं. या चर्चेत ॲडव्होकेट शिवाजीराव राणे, माणिक मोळीक, अजित मोहिते यांनी सहभाग घेतला. सहाय्यक संचालक मारुती राठोड यांनाही यावेळी धारेवर धरण्यात आलं. राठोड यांनी आपण केलेला लेआउट कसा बरोबर आहे हे दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, मात्र कृती समितीनं राठोड यांचा दावा फेटाळून लावत त्यांचं पितळ उघडं पाडलं. जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र सावध भूमिका घेतल्यानं त्यामागचं गौडबंगाल काय असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. जिल्हाधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून काम करत असल्याचा आरोप कृती समितीनं केला. ज्या कागदपत्राच्या आधारे आज एनर्जी ऑर्डर करण्यात आली ते कागदपत्र चुकीचे आणि बोगस आहेत हे आज आम्ही कागदोपत्र सिद्ध करून दाखवलं. ज्या कागदाच्या आधारे आम्ही ते सिद्ध केलं ते शासकीय कागद होते, त्यामुळे त्या कागदाची आत्ता नवीन चौकशी करण्याची गरज नव्हती. कायद्याप्रमाणे ते जिल्हाधिकाऱ्यांनी कागदपत्र ती मान्य करायला पाहिजे होती, परंतु डोळ्यावर पट्टी बांधलेले जिल्हाधिकारी ते मान्य करायला तयार नाहीत ही गोष्ट मात्र निषेधार्थ आहे. आर्यन हॉस्पिटॅलिटीच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या हॉटेल बांधकामाबाबत चुकीची कागदपत्रं सादर करून परवाना घेतल्याबाबतचे असंख्य पुरावे कृती समितीनं गोळा करून ते जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केले होते. यातून आज निर्णय होणं अपेक्षित होतं, पण जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचा सावध पवित्रा घेऊन यातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केल्यानं कृती समितीला मात्र हात हलवत परत यावं लागलंय. जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात बाबा पार्टे, दिलीप पवार, अशोक पवार, दीपा पाटील, ॲडव्होकेट पंडितराव सडोलीकर, भगवान काटे, प्रसाद जाधव यांच्यासह कृती समितीच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. दरम्यान आयआरबीला दिलेला भूखंड हा NN असल्याबाबतचे पुरावे टोलविरोधी कृती समितीनं जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेत. त्यावेळी कृती समितीनं नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक मारुती राठोड यांच्या कारभाराचे वाभाडे सर्वांसमोरच काढले. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक मारुती राठोड हे टेंबलाईवाडी इथल्या जागेसंदर्भात महापालिकेकडे उपलब्ध असणारी कागदपत्रं जिल्हाधिकाऱ्यांना दाखवत होते. त्यावेळी दिलीप देसाई यांनी राठोड हे खोटी कागदपत्रं सादर करून सर्वांची दिशाभूल करत असल्याचं जिल्हाधिकारी राजाराम माने यांना सांगितलं. राठोड हे महापालिकेचे अधिकारी नसून ते आयआरबीचे हस्तक असल्यासारखे वागतायत. राठोड यांनीच आयआरबीला सर्वतोपरी मदत करण्याचं धोरण स्वीकारल्याचा आरोपही करण्यात आलाय. या तलाट्यांनी सरकारला निलंबित केला आणि ह्या लोकांना का ठेवलाय, त्यांना पण निलंबित करा. दुर्गाला एक भीत पाटील म्हणून. आयआरबीनं जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेली कागदपत्र बनावट असून त्याबाबत राठोड यांनी खुलासा करावा अशी मागणी कृती समितीनं केली. त्यावेळी राठोड यांची एकच भंभेरी उडाली. त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्या कानाजवळ जाऊन खुलासा केला, पण कृती समिती अधिक आक्रमक झाल्यानंतर मात्र राठोड यांनी मोजक्या शब्दातच सर्वांसमोर खुलासा करण्यात धन्यता मानली. अखेर बैठक संपल्यानंतर राठोड हे गाडीतून जात असतानाही कृती समितीच्या सदस्यांनी त्यांना तुम्ही रावडी राठोड असून यापुढेही अशीच कामं करत रहा असा खोचक सल्लाही दिला. राज्य दारूबंदी उत्पादन शुल्क विभागानं आजच्या गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली. यामध्ये आज दिवसभरात पणजीहून कोल्हापूर मार्गे सोलापूरला जाणारं 1,00,000 रुपये किमतीचं गोवा बनावटीचं विदेशी मद्य जप्त केलंय, तर या प्रकरणी चौघांना अटकही केलंय. श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला गटारी अमावस्या मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. यासाठी मद्याचा महापूर वाहतो. हा महापूर रोखण्यासाठी राज्य दारूबंदी उत्पादन शुल्क विभागानं विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत गोवा मार्गे येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी पणजीहून कोल्हापूर मार्गे सोलापूरला जाणाऱ्या ST बसची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीचा बेकायदा मद्यसाठा सापडला. सुमारे 1,00,000 रुपये किमतीचा हा मद्यसाठा असून या प्रकरणी 14 प्रवाशांना उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. रवी बापू शिंदे, अर्जुन संभाजी शिंदे, गुरुदास रघुनाथ शिंदे आणि सुधीर रावसाहेब शिंदे अशी या अटकेतील चौघांची नावं आहेत. ही कारवाई संजय पाटील, JN पाटील, सचिन भवड, KP शेलार, प्रदीप गुरव, जयदीप ठमके यांनी केली. जम्मू काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सोमवारी मध्यरात्री पाकिस्तानी सैन्यानं भारतीय चौकीवर जोरदार हल्ला चढवला. यामध्ये एका सुभेदारासह 5 भारतीय जवान शहीद झालेत. या शहीद जवानांमध्ये कोल्हापूरचे सुपुत्र आणि कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुकचे कुंडली केरबा माने यांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरमधील भारत पाक नियंत्रण रेषेवर असणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या चौकीवर सोमवारी मध्यरात्री पाकिस्तानी सैन्यानं बेछूट हल्ला चढवून अंदाधुंद गोळीबार केला.
पूंछ सेक्टरमधील चाकंदाबाद परिसरात ही भारतीय चौकी आहे. याच चौकीवर पाक सैन्यानं हल्ला केल्यानं त्यामध्ये एका सुभेदारासह 5 भारतीय जवान शहीद झालेत. यामध्ये कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक इथल्या कुंडली केरबा माने या जवानाचाही समावेश असल्याचं वृत्त दुपारपासून पसरलंय. अद्याप या वृत्ताला जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाकडून दुजोरा मिळाला नसला तरी या वृत्तानं पिंपळगावावर शोककळा पसरली आहे. ग्रामस्थ ठिकठिकाणी थांबून या वृत्ताची चर्चा करतायत, तसंच सर्व स्तरावर या बातमीची शहानिशा करण्याचे प्रयत्नही सुरू झालेत. याचबरोबर इचलकरंजी गावभाग पोलीस राणी राज्य उत्पादन शुल्क विभागानं संयुक्तरित्या आज शहरात विविध ठिकाणी दारू अड्ड्यांवर धाडी टाकून 4 जणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 35,000 मुद्देमाल जप्त केलाय. इचलकरंजी शहर आणि परिसरात अवैध व्यवसाय फोफावला आहे. यावर जरब बसवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क आणि गावभाग पोलीस ठाण्याच्या पथकानं आज पहाटे शांतीनगर, दत्तनगर आणि तोरणानगर यासह विविध 9 ठिकाणी दारू अड्ड्यांवर धाडी टाकल्या. या कारवाईत 4 जणांना अटक केली असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तसंच 21 लिटर गावठी दारू, 1,000 रुपयांचं कच्चं रसायन, 5 बॅरेल यासह सुमारे 35,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्कचे उपअधीक्षक एटी तांबे, उपनिरीक्षक रावसाहेब कोरे, गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामदास इंगवले यांच्यासह दोन्ही विभागाचे 30 कर्मचारी सहभागी झाले होते. पहाटे 5 ते सकाळी 8 दरम्यान अचानकपणे झालेल्या या कारवाईमुळे दारू अड्डे चालकांच्यात खळबळ माजली होती. शहर आणि परिसरातील दारू अड्डे पूर्णपणे बंद करण्यासाठी या प्रकारची कारवाई सातत्यानं राबवणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झोपडपट्टीत राहणाऱ्या गरजू नागरिकांना हक्काची घरं मिळावीत या हेतूनं राज्य शासनानं महापालिकेच्या सहकार्यानं एकात्मिक झोपडपट्टी विकास योजना राबवली. कोल्हापुरातही महापालिकेनं काही ठिकाणी झोपडपट्टीवासियांना पक्की घरं बांधून दिली, मात्र या बांधकामाचा दर्जा चांगला राहावा याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. याचा परिणाम म्हणून या झोपडपट्टीधारकांना सदोष बांधकाम झालेल्या घरात जीव मुठीत घेऊन राहावं लागतंय. हक्काची झोपडी गेली आणि नव्या घरात राहताही येत नाही अशा विचित्र अवस्थेत हे झोपडपट्टीधारक जीवन कंठत आहेत. झोपडपट्टीधारकांना पक्की घरं मिळावीत आणि शहर झोपडपट्टी मुक्त व्हावं या हेतूनं राज्य शासनानं एकात्मिक झोपडपट्टी विकास योजना राबवली. या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेनं सदर बाजार आणि साळोखे पार्क या ठिकाणी झोपडपट्टीधारकांसाठी पक्की घरं बांधली. त्यापैकी साळोखे नगर इथं 198 घरकुलं बांधण्यात आली. 2011 साली झोपडपट्टीधारक नागरिकांना या घरकुलांचं वितरण करण्यात आलं, मात्र अवघ्या 2 वर्षात यातील बहुतांश घरांची अवस्था धोकादायक बनली आहे. या लाभार्थ्यांच्या घरांमधील सर्रास स्लॅब गळत आहेत. भिंतीचं बांधकाम सुद्धा पुरेशा प्रमाणात मजबूत झालेलं नाही, त्यामुळे अनेक ठिकाणच्या भिंतींना तडे गेलेत. दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना गॅलरी आणि जिना इथं ये जा करता येत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी सिमेंट उखडलेला आहे. काही घरांमध्ये तर प्रत्येक खोलीत पाणी साचून अक्षरशः दलदल निर्माण झाली आहे. हक्काचं घर असूनही त्यात राहता येत नाही, त्यामुळे स्वतःचं घर असूनही भाड्याच्या घरात राहण्याची वेळ इथल्या लाभार्थ्यांवर आली आहे. घर ताब्यात मिळाल्यानंतर केवळ 2 वर्षात या घरांची अशी अवस्था झाल्यामुळं हे लाभार्थी हवालदिल झालेत. पूर्वी झोपडीत राहताना ती पडली तरी फारसं नुकसान व्हायचं नाही, पण आता जर स्लॅबच पडला तर होणारी जीवितहानी कशी भरून काढणार असा प्रश्न लाभार्थी विचारतायत. आमच्या घरामध्ये जसं बांधून दिले तसं आम्हाला पाण्यातच राहावं लागते. पाणी पाऊस आला तर आम्हाला भाड्याने कुठे राहायला जायला लागते. आमच्याकडे कोणी येत बी नाही, कोणी लक्ष देत बी नाही, हाय असं आम्ही दिवस काढते. परत हेच परिस्थिती आहे. पाऊस आणि त्याचं पाणी आतच घरात येते, जागी जागी गळते, बाथरूममध्ये गळते. जास्त पाऊस आला की आम्हाला पाणी ओढूनच खाडं लुटून काढून लागते. ह्याच्यामुळे आम्हाला त्रास भयंकरच आहे. झोप मिळत नाही, काय मिळत नाही. रात्रभर पाणी काढायचं, दिवसभर काम मलमल मजदुरीला जायचं. हेच परिस्थिती आमची पण आहे. डेंगूचा आजार आहे. शेजारी एक बाई मिली परवा डेंगूहून. 2011 ही घरं आम्हाला ताब्यात मिळाली, परंतु पहिल्या वर्षापासून या ठिकाणी जे काही ही घरं जी बांधलेली आहे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. या ठिकाणी जो वरती घरांच्या वरती स्लॅब टाकलेला आहे त्याच्यामध्ये फिनिशिंग झालेलं नाही. जिन्यामध्ये जे काही फिनिशिंग करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही. गॅलरीमध्ये फिनिशिंग केलेलं नाही आणि त्यामुळे वरचे जी जेवढी जेवढी घरं आहेत ती पूर्णपणे लिकेज आहेत, घालतात. लोकांना अक्षरशः त्या ठिकाणी झोपायला राहायला सुद्धा येत नाही. अनेक वेळा आम्ही स्वतः वैयक्तिक आणि आमच्या भागातील सर्व नागरिकांनी अनेक वेळा आम्ही प्रशासनाला निवेदनं दिली. आज 2013 पर्यंत आमची त्यांनी दखल घेतलेली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच लाभार्थींची अवस्था आगीतून उठून फुपाट्यात अशी झाली आहे.
प्रशासनाने ठेकेदाराकडून इथल्या घरांची किमान दुरुस्ती तरी करून घ्यावी किंवा जीवित हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी एवढीच माफक अपेक्षा इथले रहिवासी व्यक्त करतायत. बी न्यूज साठी कॅमेरामन सुनील ठाणेकर सह ताज मुल्लाणी. गेल्या 2 वर्षापासून संपूर्ण जगातील अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली आहे, त्याचे चटके भारतालाही बसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सर्वात मोठा फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसलाय. वाहनांची मागणी घटल्यानं अनेक कंपन्यांनी उत्पादनात कपात केली आहे. अशा परिस्थितीतही बुलेटनं मात्र बाजारपेठेतील आपला दबदबा कायम ठेवलाय. किंबहुना बुलेट घ्यायची असेल तर 6 महिने ते 1 वर्ष कालावधीची अजूनही प्रतीक्षा करावी लागतीये. दुचाकी क्षेत्रात भरपूर पर्याय उपलब्ध असतानाही बुलेटच हवी असं म्हणणारा एक वर्ग टिकून आहे. त्यातूनच बुलेटचा रुबाब आणि दबदबा स्पष्ट होतो. गरजेनुसार अनेक वस्तू तयार केल्या जातात. सेना दलाची गरज म्हणून दणकट अशी बुलेट ही मोटरसायकल तयार करण्यात आली. रस्ता कुठलाही असो कसलाही असो बुलेट तिथून जाणारच हे हळूहळू सर्वांना समजलं. 1970 ते 80 दशकामध्ये या गाडीनं आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. जिंदगी एक सफर चलना शामो सहर ओ इसकी रफ्तार की बात है और ही ये बुलेट मेरी जान मंजिलों का निशान. पण बुलेट वापरणं हे येरा गबाळ्याचं काम नव्हतं. दणकट शरीर यष्टी असलेली रांगडी व्यक्तीच ही गाडी चालवू शकत होती. त्यामुळं सुदृढ माणसाची मजबूत गाडी अशी या गाडीची ओळख निर्माण झाली आणि त्यामुळंच या गाडीभोवती आकर्षणाचं वलय निर्माण झालं. या गाडीचं फायरिंगच कोणत्याही माणसाला बुलेटचा दरारा दाखवून देतं. काळाच्या ओघात 100 cc हलक्या फुलक्या गाड्या आल्या आणि बुलेट बोजड वाटू लागली. त्यामुळं बुलेटची मागणी घसरली. पण रॉयल एनफिल्डनं 2003 नव्या दमानं नव्या दिमाखात बुलेट गाडी बाजारात आणली. रांगडेपणा आणि मर्दानगीचं प्रतीक म्हणून या गाडीला कंपनीनं व्यवस्थित प्रोजेक्ट केलं. भारताची अर्थव्यवस्था मंदीचे चटके सोसत असताना त्याचा सर्वात मोठा फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसला. त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक कंपन्या स्टॉक कपात उत्पादन कपात करण्याबरोबरच विक्री वाढवण्यासाठी विविध योजना राबवताना दिसून येत आहेत. पण अशा परिस्थितीत रॉयल एनफिल्डच्या बुलेटची जादू मात्र कायम आहे. दणकट रुबाबदार गाडी अशी बुलेटची प्रतिमा अधिक ठळक करण्यासाठी कंपनीनंही विशेष प्रयत्न केलेत. तसंच अनेक चित्रपटांमध्ये डॅशिंग हिरोची गाडी बुलेट असल्यानं नवीन पिढीलाही ही गाडी आकर्षित करतेय. अशा अनेक कारणांमुळं बुलेटला पुन्हा सोन्याचे दिवस आलेत. तुम्ही जर उद्या उठून बुलेट घ्यायला शोरूममध्ये गेलात तर किमान 6 महिने थांबल्याशिवाय तुम्हाला बुलेट मिळणार नाही. यावरूनच या गाडीची मागणी आणि लोकप्रियता दिसून येते. भारतामध्ये आत्ता जो काही डिमांड आहे हायर सीसी बाईकमध्ये त्याच्यामध्ये बुलेटला सगळ्यात जास्त आहे. 1.5 लाख गाड्या भारतामध्ये बुकिंग आहेत. साधारणतः महिन्याचं प्रोडक्शन आहे कंपनीचं 12,000 गाड्यांचं. तर आता त्यांनी ऑक्टोबरपासून नवीन एक प्लॅन चालू होतो आहे. तो जर प्लॅन चालू झाला तर बऱ्यापैकी थोडंसं वेटिंग कमी येईल आणि लोकांना लवकरात लवकर गाडी पण मिळेल. साधारणतः कोल्हापूरमध्ये 200 ते 250 गाड्याचं महिन्याचं बुकिंग आहे आणि आत्ता ह्या महिन्यापासून आम्हाला 150 गाड्यांचा सप्लाय चालू झाला आहे. तर थोडंसं आम्ही आता कंपनीला जे डिमांड केलेलं आहे की 200-250 गाड्या आम्हाला महिन्याला मिळाल्या तर बऱ्यापैकी लोकांना आपण 6 महिन्यामध्ये गाड्या अवेलेबल करून देऊ. कोल्हापुरात पूर्वी ठराविक व्यक्तींच्या दारात बुलेट दिसायची. आता मात्र अनेकांना या गाडीनं भुरळ घातली आहे. बुलेटचं वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी कितीही जुनी झाली तरी वेल मेंटेन असेल तर त्या गाडीला 1 लाखाहून अधिक रुपयांना खरेदीदार सहज मिळतो. त्यामुळं बुलेट म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी असंही म्हणावं लागेल. बुलेटवरचा प्रवास एक वेगळाच फील देतो असं अनेकांनी सांगितलं. कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर शहर याची संकल्पना आणि कल्पना ही अशी आहे की रांगडेपणा पहलवानांचं शहर म्हणून ओळखलं जाते. या ठिकाणी बऱ्याच चांगल्या चांगल्या गाड्या किंवा बऱ्याच चांगल्या मोटरसायकली वापरल्या जातात. पण बुलेट हे वापरण्याचं कारण त्याचा मजबूतीपणा दणकटपणा तसेच
त्या बुलेट वापरण्यामागचे जे उद्देश आहे की ह्याला रिसेल व्हॅल्यूसुद्धा चांगली मिळते, परत ह्याचे मेंटेनन्स हा झिरो मेंटेनन्स आहे. बुलेट वापरणारा हा कोल्हापूर शहरामध्ये तगडा माणूस, दणकट माणूस हाच वापरू शकतो असा एक कन्सेप्ट आहे. सगळ्यात आवडती गाडी ही बुलेट आहे, बाकीच्या इतर गाड्या वापरून पाहिल्या, परंतु स्ट्रोक आणि जुन्या पद्धतीची ठेवण फक्त ह्या बुलेटमध्येच मिळणार. तेव्हापासून बुलेट गाडी ही सोडायची इच्छा होणार नाही कधी कोणाला, गाडीच्या आवाजावरतीच लोकांचं लक्ष केंद्रित होतंय. या गाडीचे मिस्त्री ठराविक आहेत, ते सुद्धा गाडी दुरुस्तीसाठी आल्यानंतर ती पूर्ण चकचकीत आणि ओके झाल्याशिवाय गॅरेजमधून बाहेर काढत नाहीत. बुलेट ही गाडी अशी आहे, कितीबी जुनी असून दे, याला रिसेल व्हॅल्यू भरपूर आहे. बुलेट ही वापरणारी दर्दी माणसेच बुलेट वापरतात. बुलेटला मेंटेनन्स खर्च ज्यादा नाही आहे, बुलेटला मेंटेनन्स खर्च खूप कमी आहे. एक वेळा गाडीचं काम केलं की 7-8 वर्ष काम करायला लागत नाही. बाजारपेठेत दुचाकी गाड्यांची प्रचंड रेलसेल असताना आणि देशी विदेशी बनावटीच्या गाड्यांचे भरपूर पर्याय उपलब्ध असतानाही बुलेटला असलेली मागणी आणि तिची प्रतीक्षा यादीच या गाडीचं मूल्य अधोरेखित करते. तरुणाईसह मोठमोठे उद्योगपती, पोलीस, मिलिटरीतील अधिकाऱ्यांपासून एखाद्या जमीनदारापर्यंत अनेकांच्या दारात आजही बुलेट दिसते, कारण बुलेटचा रुबाब काही औरच. जर पेलवत असेल तर तुम्ही सुद्धा एकदा बुलेटवरून चक्कर मारा आणि त्यानंतर तुम्ही बुलेटच्या प्रेमात पडला नाही तर नवल. मार्केटिंगच्या या युगामध्ये कोणत्याही ब्रँडची व्हॅल्यू निर्माण करण्यासाठी कंपन्या अक्षरशः कोट्यवधी रुपये खर्च करताना दिसून येतात. एकीकडे ही बाब असताना दुसरीकडं बुलेटसारखी काही उत्पादनं मात्र अत्यंत मोठ्या आणि चांगल्या दर्जामुळं मोठ्या प्रमाणात खपताना दिसून येतात. यामागचं नेमकं रहस्य काय आहे ते बुलेट चालवणाऱ्यांनाच माहीत आहे. ते जाणून घेण्यासाठी बुलेट चालवणं गरजेचं आहे. बिनीसाठी कॅमेरामन राहुल जगतापसह अमोल माळी. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूयात. रंकाळा चौपाटी परिसरातील रस्त्याच्या मध्यभागी झाकण नसलेली ड्रेनेज चेंबर देत आहेत अपघाताला निमंत्रण. पेटवडगाव इथं चाकूचा धाक दाखवून 10 लाख रुपयांची चोरी, 4 संशयित ताब्यात. या आणि इतर बातम्यांचं भेटूया थोड्याच वेळात. उज्ज्वल करिअर साठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा जो मिळतो कीर्ती क्लासेस मध्ये. IIT, JEE मेन्स आणि ऍडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस, कारण आम्ही जाणतो शिक्षण म्हणजे नवे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. उपग्रह
उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाच्छेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर अडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदय विकार, बालकांचे जन्मजात हृदय विकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ज्ञ डॉक्टर अर्जुन अडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर अडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2-53-53-73. हॅलो, 6 वाजलेत, येताय ना? हो, निघतोय सर. निघू? रिटर्नच्या फाईलचं काय झालं? थोडं बाकी आहे, उद्या. आज? सर, आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, घरी बायको. हे अर्जंट आहे. सर. ओके सर. निघू? घरी मिसेज चिडले असतील ना, हॉटेल बासुरी मध्ये घेऊन जा, सगळं व्यवस्थित होईल. होय, हॉटेल बासुरी, इथल्या शुद्ध शाकाहारी मेनूजची लज्जतच न्यारी. महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, पावभाजी असो वा सँडविच बर्गर, ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. हॉटेल बासुरी, शुद्ध शाकाहारी चवीचा आस्वाद घ्या इथल्या राजेशाही AC डायनिंग मध्ये. हॉटेल बासुरी, CPR बावडा रोड, जैन बोर्डिंग समोर, कोल्हापूर. उज्ज्वल भवितव्यासाठी नव शिक्षण पीठ, अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, MBA इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, Wi-Fi कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र, याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, पुणे बेंगलोर हायवे, वाटार तर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 02302407740. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणार, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या शुभा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्यूसेस आणि आईस्क्रीम्स ही. कुशल व्यवस्थापनाखाली आगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स. स्वच्छ, सुंदर, भव्य डायनिंग व्यवस्था. पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणार फॅमिली रेस्टॉरंट सारथी प्युअर व्हेज. पकवानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरज कर्तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील, शेतातील केर कचरा, शेळी, लाकूड, अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंग मुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठाने प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया, कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 2-43-4-27. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साइटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टिज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच, आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश अटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94-220-46-580
96 73 54 50 50. ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं। अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बत्रस विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस। हम टोपी उतारते हैं। डॉक्टर बत्रस। डॉक्टर बत्रस। जागतिक दर्जाची नेत्र सेवा देणारे वासन आय केअर मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6000 पासून 60000 पर्यंत, आईक्यू आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट, तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार। यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही। वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर। फोन 02131 39 89 000। सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्य पूर्ण हे जगण सर्वांना हवं हवस। संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार। वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम, सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर। भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग। नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था। 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स। प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर। फोन 02311 66 8196। पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11, मजबूत आलिशान घर सुंदर आयुष्यात भर। 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू। संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स। फोन 94 220 43 745, 2 68 83 03। एक्झिबिशन्स, स्पोर्ट्स इव्हेंट, पॉलिटिकल इव्हेंट, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 02312650907 and 9921-662266. Our website www.creativesindia.com। इच्छा असूनही मन मारावं लागतं, पुढ्यात आलेलं पंचपक्वान्न बाजूला सारावं लागतं। आयुष्याची गोडीच संपते जेव्हा होतो मधुमेह, पण ही अवीट गोडी पुन्हा आपल्या आयुष्यात आणणारा मधुमेहींचा मित्र मधुमित्र। खास डायबेटिक पेशंट्स आणि आरोग्य जपणाऱ्यांसाठी स्वीटनर्स, बिस्किट्स, पौष्टिक खाद्य उत्पादने, स्नॅक्स, हेल्थ ड्रिंक्स, स्वीट्स अँड चॉकलेट्स, याचबरोबर सोया पनीर, राईस आणि ऑइल्स अशा अनेक वस्तूंचे दालन, हेल्थ केअर प्रोडक्ट सोबत डायबेटिक व गुडघे दुखी पेशंट साठीचे स्पेशल फुटवेअर्स, ग्लुकोमीटर्स, अगदी
खिशाला परवडणाऱ्या दरात 200 हून अधिक व्हरायटीज एकाच छताखाली, आरोग्यदायी वस्तूंचे एकच छत्र मधुमित्र। करवीर निवासिनी टॉवर्स, झोरबा हॉटेल शेजारी, गवत मंडई, शाहूपुरी, कोल्हापूर। ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज। ठीक आहे, हा मी ट्राय करतो। काय झालं मॅडम? नाही बसत मॅडम। तुम्ही ड्रेस छान चॉईस करता पण तुमच्या साईजला होत नाही। तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय। हे घ्या काय, या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर। आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा, आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ। माझं नाव अमित शिंदे, मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे। फॅन्टॅस्टिक जिम आहे। माझे नाव सुधाकर धनवडे, 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे। फॅन्टॅस्टिक जिम आहे। अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनाने परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ। पत्ता, पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। मोबाईल 90 28 45 55 56। जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार, श्रीपतराव दादा सहकारी बँक। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक। 88 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा, नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी, आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली। श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक। श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर। फोन 2666615। बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडी। पाकिस्तान सैन्याकडून भारतीय चौकीवर झालेला हल्ला निंदनीय, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी। बाबरी मशीद पाडणार हे राष्ट्रपतींना माहीत होतं, मुलायमसिंह यांचा गौप्यस्फोट। गरिबी ही निव्वळ मानसिक स्थिती आहे, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचं वक्तव्य। राज्यातील विविध न्यायालयात स्त्रियांवरील अत्याचाराची 91% प्रकरणं प्रलंबित। मागणी अभावी हजारो टन खत शिल्लक। उत्तर प्रदेशमधील सनदी अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांनी माफी मागावी, समाजवादी पक्षाची मागणी। रघुराम राजन यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती। आता वळूयात जिल्ह्यातील घडामोडींकडे। कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांची पावसामुळे अक्षरशः चाळण झाली आहे, त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागतीये। त्यात भर म्हणून शहरातील काही रस्त्यांवर ड्रेनेज चेंबरला झाकणं नसल्यामुळे अपघाताला सामोरं जाण्याची वेळ येते। रंकाळा चौपाटी ते नागोजीराव पाटणकर हायस्कूल पर्यंतचा रस्ता या ड्रेनेज चेंबरच्या समस्येत अडकलाय, त्यामुळे विद्यार्थी आणि वाहन चालकांच्या दृष्टीनं गंभीर धोका निर्माण झालाय। कोल्हापूर शहरातील अनेक रस्ते पूर्णपणे उखडून गेले आहेत, तर काही रस्त्यांची पावसामुळे अक्षरशः चाळण झाली आहे। या खड्ड्यातून मार्ग काढत जाताना वाहनधारकांना अक्षरशः कसरत करावी लागतीये। त्यात भर म्हणून काही रस्त्यांवर ड्रेनेज चेंबरला झाकणच नसल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे। रंकाळा चौपाटी ते नागोजीराव पाटणकर हायस्कूल पर्यंतच्या रस्त्यावर 5 ते 6 ठिकाणी ड्रेनेज चेंबरला झाकण नसल्यामुळे गंभीर धोका निर्माण झालाय। नागोजीराव पाटणकर हायस्कूल समोर नाल्यावर टाकण्यात आलेला स्लॅब फोडल्यामुळे 4 फुटाचा खड्डा तयार झालाय। खड्ड्याचा अंदाज येत नसल्यानं या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। याच शाळेसमोर आणखी 2 ठिकाणी ड्रेनेजवर झाकण नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितला धोका निर्माण झालाय। या परिसरात नागोजीराव पाटणकर आणि विकास हायस्कूल अशा 2 शाळा आहेत। या 2 शाळांचे विद्यार्थी मुख्य रस्त्यावरून ये जा करत असतात। या मुख्य रस्त्यावर वाहनांचीही मोठी वर्दळ असल्यानं स्पीड ब्रेकर बसवावेत अशी मागणी होत आहे। कॉर्पोरेशनचं जे चॅनल फुटलेलं आहे, त्या चॅनलच्या फुटल्यामुळं शाळेचे विद्यार्थ्यांना रहदारीसाठी धोका आहे आणि त्यात पडण्याची शक्यता आहे। शाळेमध्ये माझ्या जवळजवळ 1000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि शाळेच्या समोरच जी प्रचंड रहदारी आहे, त्या रहदारीला स्पीड ब्रेकर बसवणं गरजेचं आहे। प्रचंड वाहतूक आणि विद्यार्थी लहान असल्यामुळं धोका होण्याचा संभव आहे, तरी कॉर्पोरेशननं त्वरित याची दखल घेऊन ताबडतोब तो खड्डा मुजवावा आणि स्पीड ब्रेकर दोन्ही साईडला बसवावेत।
ड्रेनेज चेंबरवर झाकण नसल्यामुळे या रस्त्यावर अनेक अपघात झाले, तरीही महापालिका याकडे लक्ष देत नाहीये. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी महापालिकेने या रस्त्यावरील चेंबरवर झाकण बसवावं अशी मागणी होत आहे. आतापर्यंत खड्डे जे आहे ते झाकणं पण नाही त्याच्यावर, म्हणजे जे ड्रेनेजचे टोपणं नाही तर काही नाही, त्यामुळं लोकांनी ते दिसत नाही. वारंवार वळवताना गाडीताना कुठल्याही साईटला नाही काय, त्याला नुसती दगडं लावलेले आहेत. त्याच्यावर झाकणच नाही कोणत्या याला, आणि सांगून सांगून सुद्धा करतो म्हणतात पण ते करतच नाही. आणि ॲक्सिडेंट तर भयानकच होत्या, किती तर गाड्या जवळजवळ त्यात अडकलेल्या आम्ही काढलेल्या आहेत. आणि आम्ही किती तर लोकांनी नाही काय सांगतो आहे, मुलांनी तिकडनं गाड्या तुम्ही तिकडनं चाला, अंगावर चिकळ्या उडत्यात म्हणून ती लोकं गाड्या कडनं घाला बघतात, त्याच्यामुळे दुर्घटना भरपूर घडायला लागलेल्या आहेत. रंकाळा चौपाटी ते रंकाळा स्टँड पर्यंतचा रस्ता अवजड वाहनांसाठी एकेरी करण्यात आलाय, पण एसटी वाहतूक तसंच अवजड वाहनही या रस्त्यावरून ये जा करत असतात, त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी या रस्त्यावर निर्माण होते. ही कोंडी थांबवण्यासाठी एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी करावी अशी मागणी होत आहे. पेटवडगाव इथं महिलेला चाकूचा धाक दाखवून 10 लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी वडगाव पोलिसांनी संशयित म्हणून चौघांना ताब्यात घेतलंय. हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव इथल्या सहारा चौकामधील कुडाळकर हॉस्पिटलच्या मागे भीमराव चव्हाण यांचा बंगला आहे. भीमराव यांनी कर्ज फेडण्यासाठी सोमवारी बँक आणि पतसंस्थेतून 10 लाख रुपये आणले होते. सोमवारी रात्री भीमराव यांची पत्नी जयश्री चव्हाण आणि सुनीता खोत टीव्ही पाहत बसल्या होत्या, त्यावेळी अनोळखी दोघे जण त्यांच्या घरात घुसले. त्यांनी खिशातील चाकू काढून या दोघींना धमकावलं. त्यांनी आपल्या तिसऱ्या साथीदाराच्या मदतीनं बेडरूममधील 10 लाख रुपये घेऊन पलायन केलंय. जाताना दरवाजाला बाहेरून कडीही लावली. या चोरीचा गुन्हा वडगाव पोलिसात नोंद झालाय. या प्रकरणी शंकर गोसावी, संजय लोहार, आनंद सुतार, बाबासाहेब बागवान यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलंय. धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं करवीर तालुक्यातील परिते इथल्या विद्यामंदिर शाळा नंबर 1 इथं वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. करवीर तालुक्यातील परिते इथल्या धनंजय महाडिक युवा शक्ती शाखेच्या वतीनं शाळा नंबर 1 इथं वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पृथ्वीराज महाडिक होते. यावेळी पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी देवीच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक रमेश कांबळे, युवा शक्तीचे शाखा अध्यक्ष विजय पवार, उपाध्यक्ष संदीप पवार, पंचायत समिती सदस्य निवृत्ती मुसळे, सरपंच सरदार पवते, सदस्य पांडुरंग कावणेकर, धनाजी कारंडे यांच्या उपस्थितीत पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लोकराजा राजर्षी शाहू या मालिकेला साम वाहिनीवरून सोमवारपासून प्रारंभ झालाय. त्यानिमित्त ऐतिहासिक भवानी मंडपात पहिल्या भागाचं प्रसारण मोठ्या पडद्यावर करण्यात आलं. पहिल्याच भागात राजर्षी शाहूंच्या दत्तक विधान सोहळ्याचं प्रसारण झालं. तमाम शाहूप्रेमींनी हा सोहळा मोठ्या पडद्यावर प्रत्यक्ष अनुभवून आनंदोत्सव साजरा केला. साम वाहिनीवरून लोकराजा राजर्षी शाहू या मालिकेच्या 65व्या भागाचं प्रसारण होणार आहे. सोमवारी सायंकाळी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला. त्यानिमित्त कोल्हापुरातील ऐतिहासिक भवानी मंडपात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, तालीम आणि तरुण मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिल्या भागाचं प्रसारण मोठ्या पडद्यावर करण्यात आलं. यावेळी महापौर प्रतिभा नाईक नवरे, युवराज मालोजी राजे, व्ही बी पाटील, भिक्षेट पाटील, प्राध्यापक डॉ रमेश जाधव आदींसह शाहूप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शाहूंचं क्रांतिकारी कार्य घराघरात पोहोचावं, त्यातून संस्कारशील पिढी तयार व्हावी याच उद्देशानं सकाळ माध्यम समूहानं ही मालिका प्रसारित करण्याचा निर्णय घेतला असं सकाळ माध्यमचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी सांगितलं. या मालिकेच्या पहिल्याच भागात राजर्षी शाहूंच्या दत्तक विधान सोहळ्याचं प्रसारण झालं. तमाम शाहूप्रेमींनी हा सोहळा मोठ्या पडद्यावर प्रत्यक्ष अनुभवून आनंदोत्सव साजरा केला. महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिरोळ तालुक्यात वारणा, दूधगंगा, कृष्णा, पंचगंगा नद्यांना महापूर आल्यामुळे पिकं पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. ऊस, सोयाबीन, भुईमूग आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी या मागणीसाठी शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव आणि तालुका प्रमुख सतीश मलवे यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. पूर ओसरल्यानंतर पंचनामा करण्याचं आश्वासन तहसीलदार संजय पाटील यांनी दिलं. आंदोलनात विद्यार्थी सेनेचे वैभव उगळे, मधुकर पाटील, मंगल चव्हाण, राजू आवळे, संभाजी नाईक, अरुण होगले यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राधानगरी तालुक्यातील नरतवडे ते तुरंबे फाट्यादरम्यानच्या रस्त्याची अवस्था प्रचंड वाईट आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत. दुसरीकडे तुरंबे कपिलेश्वर दरम्यानच्या ओढ्यावरील संरक्षक भिंत पडून रस्ता खचू लागलाय, त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. निधी उपलब्ध नसल्याचं कारण सांगून सार्वजनिक बांधकाम विभाग निवांत आहे. रस्त्याच्या दुर्दशेमुळे राधानगरी तालुक्यात येणारा पर्यटक मात्र वैतागून गेलाय, तर स्थानिक नागरिकही खड्डेमय रस्त्यांना कंटाळलेत. पर्यटनदृष्ट्या भरपूर क्षमता असलेल्या राधानगरी तालुक्याची आता नवीन ओळख होऊ लागली आहे, ती म्हणजे खड्ड्यांचा तालुका म्हणून. नरतवडे ते तुरंबे फाट्यादरम्यानच्या 8 किलोमीटर रस्त्याची तर पुरती वाट लागली आहे. वाहन चालवताना खड्ड्यातून रस्ता शोधणं म्हणजे दिव्य बनलंय. मोठ्या खड्ड्यांमुळं अनेक अपघातही होत आहेत. ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं रस्त्याची चाळण झाली असल्याचं नागरिकातून बोललं जात आहे. ठेकेदार अधिकारी यांची भ्रष्ट साखळी आणि त्याला मिळणारं राजकीय संरक्षण यामुळेच अनेक रस्त्यांवर कागदोपत्री लाखो रुपयांचं बजेट दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात हलक्या दर्जाचं काम करून शासनाची आणि जनतेची फसवणूक केली जातीये. काही ठिकाणी तर नवीन रस्त्याचं काम दाखवून प्रत्यक्षात फक्त डांबर टाकून पैसे उचलले जात आहेत. तुरंबे ते कपिलेश्वर दरम्यानच्या ओढ्यावरील संरक्षक भिंत पडून 3 वर्ष झाली आहेत. शिवाय हा रस्ता अनेक ठिकाणी खचलाही, त्यामुळे या ठिकाणी एखादा अपघात झाल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडणार का हा प्रश्नच आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता निधी उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलंय. दुसरीकडे खड्डेमय रस्त्याला कंटाळलेल्या नागरिकांनी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. तुरंबेपाटी ते नरतवडे हा जो रस्ता आहे मधला जाणारा, या रस्त्याची इतकी दुरावस्था झालेली आहे की वाहनांना जायचं किंवा पदचाऱ्यांना जायचं म्हणजे फार अवघड झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि वाहनांना किंवा वाहनधारकांना त्या रस्त्यातून जाणं इतकं अडचणीचं झालं आहे आणि इतकं धोकादायक झालं आहे की अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तसेच या ठिकाणी या तालुक्यातून मताधिकाऱ्यांना निवडून जाऊनसुद्धा लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आणि तुरंबे फाटा ते नरतवडे हा जवळजवळ 8 किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून रस्त्यामध्ये शेततळ्यासारखी अवस्था निर्माण झालेली आहे. आणि या ठिकाणी तुरंबे ते कपिलेश्वर या ठिकाणचा जो ओढा आहे त्या ओढ्याची संरक्षण भिंत देखील अतोनात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे तुटून गेलेला आहे आणि याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. राधानगरी तालुक्यातील ज्या भागातून सत्तारूढ पक्षाला चांगलं मताधिक्य मिळालं त्याच भागातील कामं करायची असा लोकप्रतिनिधींचा छुपा अजेंडा आहे का असा प्रश्नही नागरिकातून उपस्थित होतोय. टक्केवारी मुक्त रस्ते झाले तरच त्याचा दर्जा चांगला राहून ते अधिक काळ टिकणार आहेत. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. मन आणि शरीर सक्षम असणाऱ्या महिला आज जगामध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतायत. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुलींनी आपलं व्यक्तिमत्व प्रभावी बनवण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे असे उद्गार डॉक्टर माधवी सावंत यांनी काढले. भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं वाशी हायस्कूल इथं आयोजित कळी उमलताना या प्रबोधनात्मक कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वयात येणाऱ्या मुलींनी स्वतःची काळजी कशी घ्यावी, शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांना कसं सामोरं जावं आणि आपलं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी कोणते प्रयत्न करावेत याबाबत प्रबोधन करण्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं कळी उमलताना या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. या उपक्रमाअंतर्गत करवीर तालुक्यातील वाशी हायस्कूल इथं हा कार्यक्रम घेण्यात आला. भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक, सरपंच हौसाबाई धनगर, उपसरपंच संगीता पाटील, नगरसेविका रेखा आवळे आदींच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. वयात येणाऱ्या मुलींच्या समस्या आणि मुलींनी घ्यावयाची काळजी या विषयावर डॉ माधवी सावंत यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल गीता सदाशिव पाटील यांचा सत्कार सौ महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. लेख वाचवा या विषयावर अत्यंत प्रभावीपणे मनोगत व्यक्त करणाऱ्या क्षितिजा मेटील या विद्यार्थिनीला रोख पारितोषिक देऊन सौ महाडिक यांनी तिचं कौतुक केलं. वाशी हायस्कूलच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आलं. हायस्कूलचे मुख्याध्यापक एन डी पाटील, कार्यक्रमाच्या संयोजिका वर्षा शेवडे, ग्रामपंचायत सदस्या संगीता शेळके, तुळसाबाई कुंभार, सविता पाटील, विजयमाला पाटील, शोभा कांबळे यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि महिला याप्रसंगी उपस्थित होत्या. सामान्यातल्या सामान्य माणसाची आर्थिक पत वाढावी, अडीअडचणीवेळी आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं हनुमान उद्योग समूहाचा कारभार अत्यंत काटकसरीनं केला जातो. सभासदांच्या विश्वासामुळे संस्था प्रगतीपथावर गेली असल्याचं मत समूहाचे संस्थापक बळवंत पाटील यांनी व्यक्त केलं. कोतोली इथल्या हनुमान समूहाच्या विविध संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या हनुमान उद्योग समूहाच्या वतीनं पतसंस्था, दूध संस्था आणि भैरव विकास सेवा संस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थापक बळवंत पाटील यांच्या उपस्थितीत संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन झालं. यावेळी भैरव विकास पतसंस्था, हनुमान दूध संस्थेचे व्यवस्थापक विष्णू पाटील यांनी दूध संस्थेच्या कामकाजाच्या अहवालाचं वाचन केलं. चालू वर्षी पतसंस्थेत 3.9 लाखाच्या ठेवी असून 12 कोटीची वार्षिक उलाढाल झाली आहे. 2.25 कोटीचं कर्जवाटप तर 1.64 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. त्यामुळे संस्थेला 5,51,000 रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती व्यवस्थापक भीमराव फिरिंगे यांनी दिली. हनुमान उद्योग समूहामार्फत सातत्यानं काटकसर करून सभासदांचं हित जोपासलं जातं. सभासदांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न केल्याचं हनुमान उद्योग समूहाचे संस्थापक बळवंत पाटील यांनी सांगितलं. यावेळी 10वी 12वी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल सोपान पाटील, विशाखा पाटील, श्रद्धा सुतार, शोभा पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसंच काही सभासदांना भेटवस्तू देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन बापूस चौगले, व्हाईस चेअरमन टी डी पाटील, दूध संस्थेचे चेअरमन मानसिंग पाटील, भैरव संस्थेचे चेअरमन दिनकर रेडेकर यांच्यासह हनुमान उद्योग समूहाच्या विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कर्मचारी उपस्थित होते. अल्पवयीन भाचीवर बलात्कार करणाऱ्या नराधम सुरेश सीताराम हांडे याला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकारामुळे रुकडीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या भीमनगरमधील 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. तिचा मामा सुरेश सीताराम हांडे यानं बलात्कार केल्याचं स्पष्ट झालंय. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्नही झाला होता. पीडित मुलीच्या वडिलांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. नराधम सुरेश हांडे याला सोमवारी रात्री हातकणंगले पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आज न्यायालयासमोर हजर केलं असता 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस अधीक्षक चंद्रकांत खैरे करतायत. कागल इथं अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी दलित महासंघानं केली आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. त्याचबरोबर करवीर आणि हातकणंगले तालुक्यातही बंद पाळण्यात आला. कागल इथल्या हणबर गल्लीत काही युवकांनी दलित समाजातील कार्यकर्त्यांना मारहाण करून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना केली होती. ही घटना अत्यंत निंदनीय असल्यानं जातीय तेढ निर्माण करणाऱ्या युवकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी दलित महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी राजाराम माने यांना देण्यात आलंय. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, दलित समाजातील युवकांवर लावलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत आणि कार्यकर्त्यांवर विनाकारण लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना निलंबित करावं आदी मागण्या करण्यात आल्यात. यावेळी भारत धोंगडे, बळवंत माने, लाला सोनाईक, बाळासो हेगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथं सोमवारी दलित संघटनांच्या वतीनं पुकारलेल्या गावबंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गावातील प्रमुख मार्गावरून निषेध मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांच्या दबावामुळे ग्रामपंचायतीचं कामकाज बंद करावं लागलं. हातकणंगले तालुक्यातील नेज, कुंभोज, शिवपुरी परिसरातही आंबेडकरी समाज पक्ष संघटनांच्या वतीनं बंद पाळण्यात आला. बंदला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सांगता रमजान ईदनं होते. ईदनिमित्त मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यांना खरेदीसाठी आवश्यक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात यासाठी ईद फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. कोल्हापुरातील बिंदू चौक इथल्या पार्किंगच्या जागेत ईद फेस्टिवलला सुरुवात झालीय. मुस्लिम बांधवांचा सण रमजान ईद आता 2-3 दिवसांवर येऊन ठेपलाय. ईदनिमित्त शिरखुर्मा, नवे कपडे, अत्तर, सौंदर्य आभूषणं यांची खरेदी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात करतात. त्यांना या सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात यासाठी ईद फेस्टिवल भरवण्यात आलंय. बिंदू चौकातील पार्किंगच्या जागेत हे फेस्टिवल सुरू झालंय. यामध्ये गृहोपयोगी वस्तू, मसाले, सौंदर्य आभूषणं, कपडे, अत्तर आदी वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आलेत. बाजारभावापेक्षा 10% कमी दरात इथं सर्व वस्तू विकण्याचं बंधन संयोजकांकडून विक्रेत्यांना घालण्यात आलंय. त्यामुळे बाजारभावापेक्षा कमी दरानं मिळणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी ईद फेस्टिवलमध्ये मुस्लिम बांधवांची गर्दी होतीये. समाजातील सर्व स्तरातील लोकांना समान पातळीवर आणणारे लिंगायत धर्म संस्थापक बसवेश्वर हे खऱ्या अर्थानं समाज सुधारक होते. आदर्श विचारधारेखाली लोकांना एकत्रित आणणाऱ्या लिंगायत धर्माला अल्पसंख्याकांचा दर्जा मिळणं आवश्यक आहे असं प्रतिपादन कोरणेश्वर मठाचे कोरणेश्वर अप्पाजी यांनी केलंय. कोल्हापुरात आयोजित लिंगायत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.
कोल्हापूर लिंगायत समाज संस्थेतर्फे लिंगायत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिराचं उद्घाटन विश्वनाथ चाकोते, अशोक चराटी, संजय माकल, बसवलिंगजी स्वामी आदींच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कोरणेश्वर संस्थान मठाचे कोरणेश्वर अप्पाजी यांनी लिंगायत धर्म स्थापनेविषयी माहिती दिली. 12व्या शतकात आर्थिक, वैचारिक आणि धार्मिक गुलामगिरीच्या जोखडातून समाजाला मुक्त करण्याच्या हेतूनं महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली. समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना समान पातळीवर आणणारे बसवेश्वर हे खरे समाज सुधारक होते असंही त्यांनी नमूद केलं. अशा या लिंगायत समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा देऊन या समाजाच्या विकासात हातभार लावणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाला बाबूराव तारळी, सदाशिव देवताळे, सुरेश शिंत्रे, चंद्रशेखर बटकडली, जयश्री तोडकर, राजशेखर तंबाखे, राजू दड्डी, सरला पाटील, बसवराज आजरी आदी उपस्थित होते. रुपयाची घसरण सुरूच असून आज सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत 61.80 रुपये निच्चांक गाठलाय. दुपारनंतर मात्र आरबीआयनं डॉलरची विक्री केल्यानं रुपया वधारून 61.08 रुपये बंद झाला. या घसरणीमुळं शेअर बाजारही कोसळलाय आणि सेन्सेक्स 19,000 अंकांच्या खाली घसरून बंद झाला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच राहिली. आज सकाळच्या सत्रात रुपयानं 61.80 रुपयांचा नवा निच्चांक गाठला. आरबीआयनं उचललेली सर्व पावलं कुचकामी ठरल्याचं दिसून येत आहे. याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला. सेन्सेक्स 450 अंकांनी कोसळून 19,000 अंकांच्या खाली बंद झाला. बातमीपत्रात इथं घेऊयात एक ब्रेक. ब्रेक नंतर पाहूया. राधानगरी तालुक्यातील तुळशी धरणातून जादा पाणी सोडल्यानं शेती पिकांचं नुकसान. खड्डेमय रस्त्याकडे नगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी इचलकरंजीत शिवसेनेचा मोर्चा. या आणि इतर बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन साठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसच कॉलेजमध्ये. हा सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट जिथे तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बी मॅट इथं आहे. वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वाय फाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर, उज्ज्वल भविष्याची पहाट. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट, NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325243977. पण पप्पा, मला बीमॅटला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथेच जायचं आहे. येस. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन, याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 02-231-2-65-86-13. शंभर वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स
सोनेरी क्षणांचे सोबती। रिक्षा दरकदा शंकूर माहिती ना? माहिती ना। चल चला मग। आहो दादा चला। कुठे जायचंय? आहो डीएस मध्ये। चला कुठे जाणार? डीएस मध्ये। डीएस मध्ये? डीएस मध्ये। द्वारकादास मध्ये घ्या हा। रिक्षा सरळ द्वारकादास श्याम कुमार मध्ये घ्यायची ना। अहो सकाळपासून 10 जणांना सोडले, तुम्ही 11 सकाळपासून मागे लागले, शेवटी उशीर केलातच ना। अहो डीएसच्या मान्सूनसेमध्ये चाललोय, चांगल्या पसंतीच्या साड्या मिळवायच्या म्हणजे लवकरात लवकर जायला नको का? तुमचं असंच असतं, वराती मागून घोडे। द्वारकादास श्यामकुमारचा मान्सून सेल म्हणजे महिलांसाठी खरेदी उत्सवच, भरघोस डिस्काउंट मिळवण्याचा आणि मनसोक्त साड्या खरेदी करण्याचा। तेव्हा आजच भेट द्या डीएसच्या मान्सून सेलला। द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा। इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा। इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा। श्री साई कार्डियक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियक सेंटर। 25 बेड्सचे सुसज्ज आयसीसीयू व क्रिटिकल केअर युनिट, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्वोटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा। हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर। इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा। बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबुतीसाठी महालक्ष्मी TMT। अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती महालक्ष्मी TMT। जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती। गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती महालक्ष्मी TMT। ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स। भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते। नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्व आलंय स्पेशलायझेशनला। आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर, म्हणजे किडनी विकारांना त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी, रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून। तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना। इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी। इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर, तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून। सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर। परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी अपॅरल्स, राजारामपुरी 4थी गल्ली, कोल्हापूर। खर म्हणजे नवेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळी निसर्गाशी मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना, म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज
या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीने पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्लू रिज मधील फ्लॅट साठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड 250B/35A यशवंत पार्क नागाळा पार्क राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ कोल्हापूर. साइट संपर्क ब्लू रिज प्रोजेक्ट रिविजनल सर्वे नंबर 1104 प्लॉट नंबर 4 हरिओम नगर अंबाई टँक जवळ कोल्हापूर. भाई साहब आप रोते क्यों हो? तो क्या करूं यार, ये वापस मैके आती नहीं है. वक्रतुंड मोटर्स मारुति अथोराइज्ड सर्विस स्टेशन. अपनी मारुति कहीं भी लो और वक्रतुंड में पाओ टोटली फ्री कूपन सर्विस. कंप्यूटराइज्ड व्हील अलाइनमेंट एंड बैलेंसिंग, डीकार्बनाइज्ड मशीन, हेडलैम्प टेस्टिंग मशीन और मारुति उद्योग द्वारा ट्रेंड स्टाफ. ये बेहतरीन सर्विस देने का हमारा वादा है और इसलिए तो ये माइके वापस आती ही नहीं यार. मैरिजेस मेड इन हेवन. लग्न आयुष्याची नवी इनिंग. लग्न दोन जीवांची एकरूपता. लग्न दोन कुटुंबांची समरसता. लग्न एक नवा प्रवास. वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करा मॅरेज मेकरच्या साथीनं. या अनमोल क्षणांना अलगद झेलू आम्ही देतो तुमच्या ओंजळी. मॅरेज मेकर पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. मॅरेज मेकर. संपर्क 0231-2650-907 आणि 9921-662266. HP चाय. जब दिल चाहे चाय. HP चाय. कुछ खास हो जाए जब दिल चाहे चाय. खास बात खास सुगंध. खास बात खास उमंग. जब दिल चाहे चाय. HP चाय. HP चाय. वाकई कुछ खास चाय. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स. व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था. कुशल प्राध्यापक वर्ग. प्रशस्त कार्यशाळा. नामांकित शेफचं मार्गदर्शन. शिका आणि कमवा योजना. नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य. शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस. खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब. हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईन वर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट. 2130 E Ward ताराबाई पार्क कोल्हापूर. फोन 0231-2666-337. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रासचं वेगळेपण. ग्रास म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास एक परंपरा आहे. ग्रास एक तंत्रज्ञान आहे. ग्रास एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास देतं नेमकी दिशा. 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेवलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस
एकाच छताखाली ग्रास ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील हॉटेल मराठा रिजेन्सी समोर न्यू शाहूपुरी कोल्हापूर. संपर्क 98 50 05 14 17. स्टाइल फॅशन कम्फर्ट फील ब्लू मॅम. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे प्लेन चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग, यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3 गल्लीतील श्री महावीर गार्मेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. एक शर्ट खरेदीवर एक शर्ट फ्री मिळवा, 2 खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3 गल्लीतील महावीर गार्मेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट क्वालिटी स्टाईल अँड एलिगन्स. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. राधानगरी तालुक्यातील धामोड इथला तुळशी जलाशय पूर्ण क्षमतेनं भरला आहे. धरण क्षेत्रात यंदा मुसळधार पाऊस झाल्यानं मुख्य दरवाजातून 4000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढलाय. त्यामुळे नदीकाठच्या दोन्ही तीरावरील शेतीपिकांचं विद्युत खांबांचं नुकसान झालंय. पाटबंधारे विभागानं याबाबतची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होतीये. धामोड इथल्या तुळशी जलाशयाची 4.25 TMC क्षमता आहे. तुळशी नदीवरील हा जलाशय 1978 पासून आतापर्यंत सुमारे 14 पूर्ण भरला आहे. यंदा जून महिन्यात 3300 mm इतका उच्चांकी पाऊस झाल्यानं जुलै महिन्यातच तुळशी जलाशय पूर्ण भरला. सुरुवातीला धरणाच्या मुख्य दरवाजातून फक्त 900 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र पावसाचा जोर वाढल्यानं 4000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. परिणामी चांदे कोतेपर्यंतच्या शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. नदीकाठच्या विद्युत मोटारींचे खांब, विद्युत पंप वाहून गेले आहेत. धामोडपासून कोतेपर्यंत शेतकऱ्यांचं सुमारे 50 लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याची माहिती मिळाली. पाण्याचं नियोजन पाटबंधारे खात्यानं केल्यामुळं पाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यामुळं 2-3 ज्या नदीकाठच्या क्षेत्राला 4 मोटरपंप वाहून गेलेत आणि हे सगळं नदीनं प्रवाह बदलल्यामुळं 100 शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालं आहे. त्यात आमचं बी फार 1,00,000 रुपयाचं नुकसान झालं आहे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार पाटबंधारे खातं. इथले कर्मचारी पाटबंधाऱ्याचे RD पाटील अभियंता हे सर्वस्वी जबाबदार आहेत. तुळशी जलाशयातील पाण्याच्या विसर्गामुळे झालेल्या नुकसानीला पाटबंधारे विभागच जबाबदार असून या खात्यामार्फत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. इचलकरंजी शहर खड्डेमुक्त करावं यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेनं सोमवारी नगरपालिकेवर मोर्चा काढून शंखध्वनी करत प्रशासनाचा निषेध केला. आंदोलकांना नगराध्यक्ष दालनात जाण्यास केलेला अटकाव आणि आंदोलकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे नगरपालिकेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. इचलकरंजी शहरातील सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत, पण पालिकेकडून रस्त्याचं कोणतंही काम होत नसल्यानं शिवसेनेच्या वतीनं सोमवारी नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत हा मोर्चा नगरपालिकेत आला. पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना नगराध्यक्ष दालनासमोर अडवल्यानं काही काळ वाद निर्माण झाला. यावेळी आंदोलकांनी विरोध डावलून नगराध्यक्ष दालनात घुसण्याचा प्रयत्न केला. शहरप्रमुख धनाजी मोरे, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी पालिकेत सत्ता कोणाची आहे असा खोचक प्रश्न उपस्थित करून पालिका पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं. प्रभारी नगराध्यक्ष संजय कांबळे यांनी इचलकरंजीतील खड्डे मुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं सांगितलं. मात्र आंदोलकांनी शंखध्वनी आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध केला. या आंदोलनात महादेव गौड, सयाजी चव्हाण, मलकारी लवटे, राजू आलासे, मंगल मुसळे, संगीता कुसनुरे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मैत्रीचं नातं अधिक दृढ करणारा फ्रेंडशिप डे रविवारी तरुणाईनं मोठ्या उत्साहात साजरा केला. एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधून मैत्रीचे बंध घट्ट तर केलेच, पण काहींनी नवे मित्रमैत्रिणीही जोडले. मैत्रीचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी डान्स पार्टीच्या आयोजनाबरोबरच काही ग्रुपनी सामाजिक उपक्रम राबवून याला विधायकतेची जोड दिली.
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार अर्थात फ्रेंडशिप डे हा दिवस म्हणजे तरुणाईसाठी सर्व काही. विविध रंगांचे फ्रेंडशिप बँड बांधून तरुणाईनं मैत्रीचं नातं अधिक घट्ट केलं. फ्रेंडशिप डे कॅश करण्यासाठी विविध ग्रुपच्या वतीनं खास कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. दैनिक, सकाळ आणि वेस्पा यांच्या संयुक्त विद्यमानं हर एक फ्रेंड जरुरी होता है या रॉक शोचं आयोजन करण्यात आलं होतं. इंटरनॅशनल टर्बो साऊंड आणि इंटेलिजन्स लाईट्सच्या झगमगाटात तरुणाईचा सामूहिक नृत्याविष्कार रंगला होता. नोमर्सी ग्रुपच्या वतीनंही मैत्री युवा महोत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, सुजित मिंचेकर यांनी भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करू अशी शपथ युवकांना दिली. तसंच मेणबत्त्या पेटवून बलात्कार अत्याचाराविरोधात लढा, स्त्रीभ्रूण हत्या रोखा असा संदेशही यावेळी देण्यात आला. त्यानंतर लेसर शो, मुंबईतील डान्स ग्रुप, डीजे विस्पी आणि निकी यांच्या गाण्यावर तरुणाईला ठेका धरायला लावला. कोल्हापुरातील कॉमर्स कॉलेजमध्येही वृक्षारोपण करून फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला. झाडं हेच आपले खरे मित्र आहेत, त्यामुळे त्यांना जगवणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे असा संदेशच या निमित्तानं देण्यात आला आहे. कोल्हापुरातील कॉमर्स कॉलेजमध्ये अभिनव पद्धतीनं फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला. झाडं आपल्याला प्राणवायू देतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेनं झाडं आपलं काम करत असतात, त्यामुळं झाडं लावणं आणि जगवणं महत्वाचं आहे असा संदेश या फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं देण्यात आला. यावेळी कॉलेजच्या आवारात 100 झाडं लावण्यात आली. यावेळी महापालिकेचे स्थायी समिती सभापती रमेश पोवार, प्राचार्य डॉक्टर एस बी पाटील, सायक्लोनर्स ग्रुप डीआरके बॉईजचे निखिल पोवार, अक्षय पोवार, अक्षय वडगावकर, अभिषेक माने, सौरभ नागवेकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. ज्योतिबा विकास आराखड्यासाठी प्रस्तावित असणाऱ्या एकूण जमिनीपैकी 58 हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. उर्वरित जमिनीची मोजणी येत्या 15 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. ज्योतिबा डोंगर विकास आराखड्यासाठी 160 हेक्टर जमिनीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. यापैकी 58 हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. येत्या 15 दिवसात जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्य रस्त्याचं रुंदीकरण, रेन हार्वेस्टिंग, फुलपाखरू उद्यान, पार्किंग व्यवस्था, पायरी टप्पे यासह अन्य बाबींचा विकास आराखड्यात समावेश केला जाणार आहे. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील, प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे, राजेंद्र सावंत, पन्हाळा तहसीलदार प्रशांत पिसाळ उपस्थित होते. बदलत्या काळानुसार टायपिंगला संगणकाची जोड देऊन बेसिक कोर्स सुरू करण्यात येणार आहे. येत्या जानेवारीपासून नव्या अभ्यासक्रमाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन संस्थेनं यासाठी पुढाकार घेतलाय. सध्याचं युग हे संगणकाचं युग म्हणून ओळखलं जातं, त्यामुळं टाईपरायटरची जागा संगणकानं घेतली आहे. शासकीय, निमशासकीय आणि खाजगी क्षेत्रातील सर्वच कामं ही संगणकावर केली जातात. परिणामी टंकलेखन प्रशिक्षण संस्था अडचणीत आल्यात. महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन संस्थेनं टायपिंगला संगणकाची जोड देण्याची योजना आखली आहे. यासाठी राज्य परीक्षा परिषदेकडून राबवल्या जाणाऱ्या GCC टायपिंगसोबत संगणकाची सांगड घालून हा कोर्स तयार करण्यात आलाय. या अभ्यासक्रमाची सुरुवात जानेवारी 2014 पासून होणार आहे. यामध्ये टंकलेखनाप्रमाणेच संगणकावर स्पीड लेटर, स्टेटमेंट, पेजमेकर, इंटरनेट, मराठी कीबोर्ड हाताळणं यासह शासकीय कामकाजासाठी उपयोगी असणाऱ्या अन्य बाबींचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अभ्यासक्रमासाठी 6 महिन्यांचा कालावधी असून त्यामध्ये इंग्रजी, मराठी आणि हिंदी टायपिंगचा समावेश आहे. युवा स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील खेळाडूंच्या स्नेहमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. युवा स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं राजारामपुरीतील ओम गणेश कार्यालयात खेळाडूंच्या स्नेहमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पृथ्वीराज महाडिक, मनोज फराकटे, धैर्यशील साल्पे, वैष्णवी पाटील, हर्षवर्धन कोठावळे, अभिषेक जोशी यांच्यासह आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
यावेळी किरण पाटील फायर इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य विजय रोकडे, KIT इंजिनिअरिंगचे फिजिकल डायरेक्टर राजेंद्र अतनूरकर यांनी मार्गदर्शन केलं. याप्रसंगी विजय जाधव, युवा स्पोर्ट्सचे अध्यक्ष MN पाटील, कृष्णात जंगम, गणेश काटे, अनंत यादव, दीपक कांबळे, उमेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात कागल तालुक्यातील जवान शहीद. टोलविरोधी कृती समितीनं कागदपत्रांचे पुरावे सादर करूनही IRB हॉटेलचं बांधकाम थांबवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली. राज्य उत्पादन शुल्क विभागाची तपासणी मोहीम जारी. परराज्यातून येणारं 1.5 लाखाचं विदेशी मद्य जप्त. आणि कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या एकात्मिक झोपडपट्टी विकास योजनेतील घरकुलांना लागली गळती. लाभार्थी भीतीच्या छायेत. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.